सामनाच्या अग्रलेखातनं आज काँग्रेसवरती टीका करण्यात आली आहे. काँग्रेसमधील गळती हंगाम बरा नाही असं सामनाच्या अग्रलेखातनं शिवसेनेनं सुनावलंय. काँग्रेसमधील एक एक नेते पक्ष सोडतायत त्यामुळे आभाळ फाटल्यासारखं झालंय. ठिगळं तरी कुठे लावायची असा सवाल यातून विचारण्यात आलाय. राहुल गांधींनी चिंतन शिबिरात अनेक प्रश्न आधांतरी सोडले अशी टीका करण्यात आली आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस वारंवार शिवसेना आणि राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करत असताना सामनातून काँग्रेसला दिलेले टोले लक्षणीय आहेत. सामना मी वाचत नाही, काय लिहिलं मला माहिती नाही. केंद्र सरकार रोज देश विकती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. गरिबी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्था तोडल्या जात आहेत. देश सुरक्षित नाही. या सगळ्या प्रश्नांवरचे मोठे अग्रलेख लिहिता येतं, पण दुसऱ्याच्या घरी ज्याला झाकून बघायचं आहे आणि आपलं घर बघायचं नाही त्यांच्याबद्दलचं मला काही बोलायचं नाही. काँग्रेसला भोकं पडले अशी म्हणत असताना आपली तहान भागवायला त्याच काँग्रेसची त्या ठिकाणी घागर तुम्हाला त्या ठिकाणी लागते. मला वाटतं की एकीकडे सत्तेत राहायचं नांदायचं आणि दुसरीकडे टीका करायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिकाच यत्न संजय राऊत शिवसेनेची या ठिकाणी दिसते. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे